la parte de Puerto Rico. चॅनल फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर हा जो आजचा ब्लॉग आहे तो एक मेमरी ब्लॉग आहे. म्हणजे 2020 जानेवारीमध्ये आम्ही गोव्याला गेलो होतो, तर तेव्हाचा हा ब्लॉग आहे. आणि मला वाटलं ते पण मेमरीज आम्ही माझ्या व्ह्यूअर्ससोबत शेअर करावीत आणि कसं झाली होती ती ट्रीप सांगावं. तर रात्रभर प्रवास केल्यानंतर जेव्हा आम्ही गोव्यात पोहोचलो तेव्हा सकाळी सकाळी पहिलं जाऊन बीचवरती गेलो आणि खूप धमाल केली बीचवरती सकाळी सकाळी. तर आम्ही गेलो होतो ते कलिंगूट बीचवरती आणि इथे भरपूर साऱ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि आम्ही असं डिसाईड केलं की आता आम्ही पॅरासेलिंग करायची. इथं ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचे दर पण खूप जास्त नाही आहेत. म्हणजे 1000 रुपयामध्ये तुम्ही पॅरासेलिंग करू शकता. हात करा हात करा. तर फर्स्ट डे अशा प्रकारे आमचा संपला. आम्ही दिवसभर इथेच होतो आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही या बीचवरतीच होतो. सनसेट वगैरे पाहिला आणि पहिला दिवस इथे संपला. आज आहे दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवशीचा जो आमचा प्लॅन आहे तो आहे डॉल्फिन पाहायचे. त्यामुळे आम्ही बोटमध्ये बसलो आणि निघालो समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला. आणि डॉल्फिन पाहिल्यानंतर आम्ही एका बेटावरती जाणार आहोत, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये. गोव्यामधील बेट जे आहेत ते इतके स्वच्छ आणि खूप सुंदर आहेत. तर चला आज आपण बेट पण पाहूया आणि डॉल्फिन पण पाहूया. Beam.
ओके अरे वाह 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 म्हणजे सकाळी सकाळी पहाटे सूर्य सुद्धा उगवला नव्हता तेव्हा आपण समुद्रामध्ये जायचं आणि डॉल्फिन पाहायचे. त्यावेळेला ते असे वरती पाण्यावर आलेले असतात. आणि आता आपण निघालेलो आहोत बेटाकडे. आणि बेटाकडे जाताना मध्ये मध्ये जे छोटे छोटे छान अजून बेटे लागतात तर ते तुम्ही पहा, खूपच सुंदर आहेत ते. आता चढताना थोडं हा जास्त नको. बस 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 ओके ओके गुड गुड गुड. इथे बेटावरती छान वेळ घालवल्यानंतर आता आम्ही परत निघालो आहोत. परत आम्ही आता हॉटेलला जाणार आहोत. तिथे व्यवस्थित परत आवरून आता आम्ही क्रूजवर जाणार आहोत. म्हणजे पणजीमध्ये मांडवी नदी आहे आणि तिथे त्या नदीवरती मोठे मोठे जहाज आहेत आणि छान तिथे सांस्कृतिक शो आणि छान व्यवस्थित 2 ते 3 तास तुम्ही एन्जॉय करू शकता आणि क्रूजवर जाण्याचा आनंद घेऊ शकता. तर चला आता भेटूया संध्याकाळच्या वेळी. तर आम्ही आलेलो आहोत क्रूजवरती आणि इथे वेगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते आणि वेळ खूप छान गेला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोकणी गाणी आणि कोकणी लोकांचे लोकगीतं असं छान सगळं होतं. तर संध्याकाळच्या वेळी छान क्रूज एन्जॉय केल्यानंतर आम्ही वापस पोहोचलो आमच्या हॉटेलवरती आणि सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही पणजीमधल्या ओल्ड चर्चला भेट देणार होतो. तर ओल्ड चर्च आपण पाहूया आता कसं होतं, कारण व्हिडिओग्राफी तिथं थोडीशी जमली नाही. माझ्याकडे जेवढे फोटोज आहेत ते मी आता फोटोज दाखवते, कारण त्यावेळी मी व्लॉगिंग करत नव्हते. सो त्यावेळी व्हिडिओ करावेत असं काही म्हणजे हे नव्हतं, पण मेमरीज म्हणून मी फोटोज काढले होते. तर ओल्ड चर्च खूप सुंदर होतं, खूपच आवाढव्य मस्त मोठं होतं आणि तिथं जाऊन काहीतरी वेगळं आणि खूप असं पुरातन पाहिल्याचा आनंद भेटला. आणि आता दुपारची वेळ झाली, मग आम्ही छान लंच वगैरे करून आमची ट्रिप संपवण्याचा निर्णय घेतला, कारण आता दिवस तिसरा होता आणि प्रवास पण करायचा होता. तर मग आम्ही भरपूर जण गेलो होतो, म्हणजे 7 ते 8 फॅमिलीज होत्या आमच्यासोबत. तर खूप छान झाली ही ट्रिप आणि हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.